मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणले जाईल किंवा ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। अजित पवारांनी आज दुपारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीमध्ये एक फूट पडली आणि सर्व कार्यकर्ते हवालदिल झाले। मात्र दुपारी शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक नवीन पिढी तयार करू, नवीन पिढीला आम्ही घडवू असं म्हणत एक आश्वासन दिलं आणि एक लोकांमध्ये विश्वास निर्माण केला। पुण्यातील तरुण पिढीला काय वाटतं पाहूया। पक्ष सगळा आमच्या बरोबरच आहे, जे काही पक्षाचं चिन्ह आहे, पक्षाचं नाव आहे, त्याच नावाखाली चिन्हाखाली आम्ही सगळेजण निवडणुका लढवणार। पक्षाचं नाव घेऊन कोणी काही भूमिका घेतली त्याच्याबद्दल आम्ही भांडण करणार नाही। साहेब, आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, आम्ही काही निवडणूक लढवणारे लोक नाही आहे, पण कुठेतरी एक विचारधारा असते की शाहू फुले आंबेडकर विचारधारा म्हणतो किंवा सर्व जाती जमातींना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार असतो किंवा आपण जे आज बघतोय मोदींचं मोदी विरोधी वातावरण करतोय, म्हणजे ईडीचे चौकशी मागे लागतात, या विरोधात पवारसाहेब लढतायत, म्हणजे तुम्ही आज बघितलं सगळे सोडून जात आहेत पण पवारसाहेब प्रामाणिकपणे विचारधारानं सोडता लढतायत, तर त्या विचारधारेवर आमचा विश्वास आहे आणि म्हणून आम्ही पवारसाहेबांसोबत काय राहणार। जर आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर पण जाऊ शकतो। असा त्यांचा निकाल असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी युती आहे त्याच्यामध्ये या गोष्टी फसणार नाही। अजितदादांचा निर्णय आम्हाला पटला का नाही एवढे आम्ही काही म्हणजे कार्यक्षम नाही निर्णय आमचा सांगले आहेत का, पण आज आम्ही जे घडले ते महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच चुकीचं घडले असं म्हणू शकतो आणि जे घडले त्याबाबत आम्ही पवारसाहेबांसोबत याआधीही होतो, आताही आहोत आणि यापुढेही राहणार। आम्ही कायम साहेबांच्या सोबत आहोत, ज्यावेळेपासून आम्हाला तरुणांना राजकारण कळते त्यावेळेपासून आम्ही साहेबांच्या सोबत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायम 80% समाजकारण 20% समाजकारणावरतीच उभारलेली राजकारणातलं ह्या 20%मधला हा एक पार्ट आहे, तर ह्या राजकारणातली गोष्ट तरुणांना घेऊन कायम फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेण्याचं काम हे पवारसाहेबांनी कित्येक वेळा ह्या 50 वर्षात करून दाखवलं आहे। तसंच आम्हाला तरुणांना परत एकदा वाटते की आदरणीय साहेब जनतेत जातील, जनतेचा न्याय मागतील आणि परत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक नंबर लागेल। अजितदादांच्या निर्णयाबद्दल आम्ही बोलू शकत नाही, पण 100% आम्ही एवढं सांगू शकतो की तरुण पिढी आहे महाराष्ट्रातली जी ग्रामीण भागातली शहरातली आहे ती 100% साहेबांसोबत आत्ताही राहणार, मागेही होतील, पुढेही राहणार आहे। महाराष्ट्रातली जनता आणि महाराष्ट्रातले युवक हे सदैव साहेबांसोबत आहे, साहेबांसोबतच राहील। सगळ्यांना माहीत आहे की देशाच्या राजकारणातील शरद पवार नाव हे किती मोठं आहे या संपूर्ण या देशाला आणि या महाराष्ट्र राज्याला माहिती आहे, त्यामुळे या महाराष्ट्राची जनता आणि युवक हे सदैव साहेबांसोबत राहतील।